लक्ष अमरावती विधानसभा अंतर्गत आगामी दिशा व वाटचाल ठरविण्याचा निर्धार घेऊन आमदार सुलभाताई खुडके यांनी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रभागाप्रभागात बैठकांचा झंझावती दौरा सुरू केलाय. याला स्नेहीजन, सहकारी व सर्वसमावेशक जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसाद व साथ लाभत आहे. या अंतर्गत रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी अॅनिमेशन कॉलेज येथे तपोवन गेट परिसराची बैठक संपन्न झाली आहे. शहर म्हटलं की नागरिकांना सोयीसुविधा पुरवणं अनिवार्य आहे. प्रत्येक प्रभागात अखंडित वीज पुरवठा, पिण्याचं पाणी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. विकासाची नवसंकल्पना राबविण्यासह दर्जेदार विकास कामांच्या माध्यमातून तसेच लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर भरीव उपाययोजना करण्यावर आपला भर आहे. जनतेच्या आशा आकांक्षांना वाव देण्यासाठी व त्यांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांकडून प्राप्त सूचनांचा आदर करीत पर्याप्त निधी उपलब्ध करून जनतेला अपेक्षित असा नियोजनबद्ध परिपूर्ण शहरी भागातील विकास चक्राला गती देण्याचं कार्य आपण जनआशीर्वादाच्या बळावर करीत आहोत, असं प्रतिपादन आमदार सुलभाताई संजय खुडके यांनी केलंय. याप्रसंगी स्थानिक मान्यवर नागरिकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार सुलभाताई खुडके यांच्या पुढाकाराने व त्यांची मूलभूत सुविधांच्या कामांकरिता निधी उपलब्ध करून दिल्यानेच तपोवन परिसराचा कायापालट झाला असल्याचं सांगून आगामी काळात आमच्या सुलभाताईंना साथ राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. यावेळी आमदार महोदयांचं स्वागत, सत्कार तसेच त्यांना निवेदन देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी झाली असता आमदार सुलभाताई खुडके यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या निवेदनांचा स्वीकार करीत याची आगामी काळात लवकरच पूर्तता करणार असल्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खुडके यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून विकासाच्या संकल्पनेत पायाभूत सुविधांची पूर्तता व सर्वसमावेशक घटकांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विविध योजनांची पूर्तता व शासकीय सुविधांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याने अमरावतीमध्ये सध्या आरोग्य, शिक्षण, उद्योग, रस्ते विकास अशा सर्वच बाबतीत विकास साधला गेला असल्याचं मनोगत ज्येष्ठ मार्गदर्शक संजय खुडके यांनी व्यक्त केलंय. या बैठकीला तपोवन गेट, सुरक्षा कॉलनी, अंबिकानगर, केशर कॉलनी, संकेत कॉलनी, कृष्णानगर, दत्तकृपा कॉलनी, रामानंद रेसिडेन्सी, संत गाडगेबाबा नगर, योगीराजनगर, माधवी विहार, डॉक्टर कॉलनी, गौरवनगर व इतर परिसरातील नागरिक तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, आरसीएन न्यूज.